शाळेचा पहिला दिवस म्हणून राज्यातल्या सर्वच शाळांमध्ये धावपळ होती, मात्र पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वेगळीच धांदल होती. या शाळेचं केवळ नवं वर्ष सुरू झालंय असं नाही, तर एक नवं पर्व सुरू झालंय. पाहूया. शिक्षणाच्या माहेर घरात एक नवं पर्व. टिळक रोड न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नवयुग. 82 वर्षात पहिल्यांदाच मुलींनाही प्रवेश. टिळक रस्त्यावरच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीची न्यू इंग्लिश स्कूल. शाळा 82 वर्ष जुनी, तर संस्था त्याहूनही जुनी. लोकमान्य टिळक, समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर हे संस्थेचे संस्थापक. 82 वर्ष जुनी असलेली ही शाळा फक्त मुलांसाठी होती. तिथं मुलींना प्रवेशच नव्हता. मात्र आजपासून हा इतिहास होणार आहे, कारण 82 वर्षांनंतर या शाळेत मुलींनाही प्रवेश दिला गेलाय. पहिल्या दिवशी वेगवेगळ्या वर्गात 35 मुलींनी प्रवेश घेतलाय, तर आणखी तेवढ्याच मुली पुढेही दाखल होणार आहेत. खरे 82 सालानंतर या शाळेमध्ये पहिल्यांदा मुलींचा प्रवेश होतो ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. हो, मुलींसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या शाळेमध्ये, आणि शिक्षकांचे प्रशिक्षण काही स्वरूपामध्ये आपण करून घेतलेलं आहे, आणि मुलांना देखील अशा कल्पना दिलेल्या आहेत की आपल्याला आता मुलामुलींची शाळा आहे अशा दृष्टीने या शाळेकडे पाहायचं. शाळेमध्ये 82 वर्षांनंतर पहिल्यांदाच मुली येणार असल्यानं त्यांचं स्वागतही तसंच करण्यात आलं. स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आली. महापौर मुक्ता टिळक स्वतः या मुलींच्या स्वागतासाठी हजर होत्या. स्वागताचा कार्यक्रमही घेण्यात आला. या स्वागतामुळे नवीन विद्यार्थिनी देखील खुश होत्या. पहिले दिवस शाळेचा पहिले दिवस लय असं दुसऱ्या शाळेत आलं ना, मुलं भीती वाटत होती शाळा कशी असेल कशी नाही, पण इथं आल्यावर खूप चांगलं वाटलं. सगळं घेतलेलं म्हणजे दप्तर नवीन होतं, माझे बूट घेतलेले, सॉक्स घेतलेले, सगळं मला नवीन घेतलेले तेव्हा. आणि आज पहिल्यांदा येताना मला खूप छान वाटलं. त्याच पहिला दिवस तर म्हणजे मला असं वाटलं पण नव्हतं की मला या शाळेत शिकण्याची संधी मिळेल, कारण की ही शाळा आधी फक्त मुलांचीच होती. पण माननीय आमच्या मुख्याध्यापकांनी श्री मोने सरांनी मुलींनाही प्रवेश देणे सुरू केले, त्यामुळे मला फार आनंद झाला व शाळेत शिकण्याची संधी मिळाली. फक्त मुलांसाठी असलेल्या शाळेत मुलीही दाखल झाल्यानं त्यावर विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया येणं स्वाभाविकच. शाळेतल्या मुलांनी मुलींचं स्वागत केलंय, मात्र त्यांच्यावरचं दडपण वेगळंच आहे. मुलींच्या प्रवेशावर मुलं काय म्हणतायत तुम्हीच ऐका. मुलींसमोर मार खाल्लं, आला तो सरांनी मारलं तर इज्जत जाईल. काय होईल? इज्जत जाते सर आमची. मग काय करणार तो? काय नाही सर, चांगलं वागणार, अभ्यास करणार. म्हणजे मुलींच्या येण्यानं मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढणार असल्याचं दिसतंय. टिळक आगरकरांनी स्थापन केलेल्या संस्थेमधल्या शाळेत 82 वर्षांनी मुलींचा प्रवेश होतोय, त्यामुळं यावर्षी या शाळेत केवळ नवं शैक्षणिक वर्ष नाही तर नव्या पर्वालाही सुरुवात झाली आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.